अखेर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय. जवळपास मागील 1-1.5 वर्षांपासून अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोडण्याच्या आणि भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अखेर भाजपला अशोक चव्हाणांना आपल्यासोबत घेण्यात यश आलंय. भाजपने आपल्या मिशन 45 प्लॅनसाठी आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवारांना आपल्यासोबत घेतलं. तरी देखील सर्वेमध्ये मागे असणाऱ्या भाजपने आता काँग्रेसवर लक्ष केंद्रित केलंय. आता अशोक चव्हाणांच्या रूपाने भाजप काँग्रेसमधील देखील एक गट आपल्याकडे वळवून घेईल असं बोललं जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ बरेचसे काँग्रेस नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना परत फिरण्याचे हाक दिले, तसेच भाजपमध्ये जाऊन हाल होतात असंही म्हटलंय. आता अशोक चव्हाणांचा हा भाजप प्रवेश त्यांच्या राजकीय भविष्यासाठी फायद्याचा ठरेल का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. पण अशोक चव्हाणांप्रमाणेच याआधी राजकीयदृष्ट्या महत्वाचे असणाऱ्या अनेक मोठ्या नेत्यांनी मागच्या 5 वर्षात भाजपमध्ये प्रवेश केलाय. हे नेते नेमके कोण होते, या नेत्यांचं पुढे काय झालं, आता हे नेते काय करतायत, हे सगळे या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. यातलं पहिलं नाव आहे ते नारायण राणे यांचं. शिवसेना, काँग्रेस, त्यानंतर स्वतःचा पक्ष असा प्रवास करून आलेल्या नारायण राणे यांनी ऑक्टोबर 2019 भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 महाराष्ट्रात भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केले होते, यामध्ये नारायण राणे यांचंही नाव होतं. त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी नारायण राणे यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष देखील भाजपमध्ये विलीन केला होता. राणे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपने नारायण राणेंना राज्यसभेवर संधी दिली होती. नारायण राणे यांना असलेला प्रदीर्घ अनुभव पाहता भाजपने देखील त्यांना पक्षात घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली होती. नारायण राणे सध्या केंद्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत, त्यामुळे भाजपमध्ये येऊन त्यांना फायदा झाल्याचं दिसून आलं. आता राणे यांना भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उतरवू शकतोय अशा देखील चर्चा सुरू आहेत. नारायण राणेंनंतर दुसरं मोठं नाव आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं. राजकारणाबरोबरच शिक्षण, सहकार आणि समाजकारण या क्षेत्रात विखे पाटील घराण्याचं नाव पुढे. बाळासाहेब विखे पाटील तर तब्बल 8 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेत. ते मूळचे काँग्रेसचे होते, त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील देखील 1995 काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर शरद पवारांमुळे पक्षात संधी मिळत नसल्याचं सांगत विखेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतून ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतले. मात्र त्यांचे चिरंजीव सुजय विखेंना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी देण्यास टाळाटाळ केल्याने सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुजय विखेंच्या मागोमाग 2019 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखेने देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2019 राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याने भाजप विरोधी वाक्यावर बसला. पण पुढे 2022 जेव्हा शिंदेंनी बंड केला तेव्हा पुन्हा एकदा भाजप सत्तेत आली. सत्तेत आल्यावर भाजपने राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळात घेत महत्वाचं असं महसूल खात्याची जबाबदारी दिली. या यादीतलं तिसरं नाव आहे उदयनराजे भोसले यांचं. 1995 राज्यात युतीचे सरकार असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनानंतर उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना महसूल राज्यमंत्री देखील करण्यात आलं. मात्र त्यानंतर 1999 झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. तर 2004 विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचे चिन्ह दिसत नसल्याने त्यांनी 2008 राष् ट्रवादीला जवळ केलं. त्यानंतर 2009 ते 2019 अशा सलग 3 वेळा उदयनराजे खासदार म्हणून निवडून आले. पण 2019 अवघ्या 6 महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. शेवटी पोटनिवडणूक लागली, भाजपनं उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरवलं, पण पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना मतदारांनी नाकारलं आणि अतिशय मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपनं उदयनराजेंना राज्यसभेवर घेतलं. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. खासदारकीची संधी उदयनराजेंना दिली असली तरी त्यांच्या मंत्रिपदावर जाण्याच्या चर्चा मात्र चर्चेत राहिल्यात. पुढचं नाव आहे धनंजय महाडिक यांचं. धनंजय महाडिक हे सुरुवातीला शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून 2014 खासदार देखील झाले. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षातील नेत्यांनी आपल्याला सहकार्य केलं नसल्याचं सांगत धनंजय महाडिकांनी 2019 सप्टेंबर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर जवळजवळ 3 वर्षांनी 2022 भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. ते निवडून आले. याशिवाय आता 2024 लोकसभा निवडणुकांसाठी कोल्हापूर मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यानंतरचं नाव आहे शिवेंद्रराजे भोसले यांचं. जुलै 2019 शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवेंद्रराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग 3 वेळा सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 2009 विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शिवेंद्रराजेंना तिकीट देत
उदयनराजेंचा पराभव केला होता. शिवेंद्रराजेंना अजित पवारांचे विश्वास म्हणून ओळखलं जायचं. पण 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची हवा ओळखून शिवेंद्रराजेंनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत. मात्र भाजपने अद्याप त्यांना देखील मंत्रिपदाची संधी दिलेली नाहीये. यानंतरचं नाव आहे भारती पवार यांचं. माजी मंत्री एटी पवार यांच्या सुनबाई अर्थात भारती पवार यांनी 2019 मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली होती. मात्र पवार यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी दिल्याने डॉक्टर पवार नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेशासाठी दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची अट भाजप नेत्यांसमोर ठेवली होती. भाजप नेत्यांनी देखील ही अट मान्य करत भाजपमध्ये आल्यानंतर भारती पवारांना दिंडोरी मतदारसंघातून संधी दिली. भारती पवार दिंडोरीतून निवडून आल्या. 2021 झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना आरोग्य खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे भाजपमध्ये आल्यावर त्यांचं प्रमोशन झालं असंच म्हणता येतं. पुढचं नाव आहे ते वैभव आणि मधुकर पिचड यांचं. मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत होते. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेत. पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिली होती. अकोले मतदारसंघातून तब्बल 1980 पासून ते निवडून आलेत. पुढे 1999 पासून तर 2009 ते सलग राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेत. नंतर 2014 याच मतदारसंघातून मुलगा वैभव पिचड राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. पण 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता पुत्रांनी पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच त्यांचा पराभव केला. इतकंच नाही तर 28 पिचड कुटुंबाची सत्ता असलेला अगतची साखर कारखाना देखील त्यांच्या हातातून गेला. थोडक्यात भाजपमध्ये गेल्याचा काहीच फायदा पिचड पितापुत्रांना झाला नाही. याशिवाय पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील या पितापुत्रांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वास होते. त्यांना जिल्हा परिषदेपासून ते खासदारकीपर्यंत सर्व पदं राष्ट्रवादीत मिळाली. पद्मसिंह पाटील सलग 7 आमदार राहिलेत. त्यानंतर मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं विधान परिषदेत संधी दिली होती. त्यांना मंत्रिपद देखील दिलं. 2019 लोकसभेला युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी 2019 निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या राणा जगजितसिंह पाटील हे भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत. पुढचं नाव आहे रणजितसिंह आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचं. विजयसिंह मोहिते पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू. अगदी काँग्रेसपासून 1980 ते 1995 विजयसिंह मोहिते पाटील प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात होते. 2014 माढा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. पण 2019 त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2020 रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपनं विधान परिषदेवर संधी दिली. सध्या मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पण भाजपचे निंबाळकर देखील इच्छुक आहेत. त्यामुळे मोहिते पाटील बंडखोरी करतील अशा चर्चा सुरू आहेत. शेवटचं नाव आहे हर्षवर्धन पाटील यांचं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये असताना संसदीय कामकाज मंत्री, सहकार मंत्री, अनेक वर्ष कोल्हापूरचे पालकमंत्री अशी सगळी महत्वाची पदं त्यांनी भूषवली. पण 2014 राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी त्यांचा पराभव केला. पुढे 2019 त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग 2 दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील हर्षवर्धन पाटलांना भाजपकडून विशेष काही संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे सलग 20 सत्ता अनुभवलेल्या हर्षवर्धन पाटलांकडे पहिल्यांदाच आमदारकीही नाही अशी स्थिती झाली होती. मध्यंतरी 12 लोकसभेसाठी हर्षवर्धन पाटलांना संधी देण्याची चर्चा सुरू होती. पण बावनकुळे यांनी नुकतीच 12 मतदारसंघाच्या उमेदवाराचा निर्णय अजित पवार घेतील असं सांगितल्याने आता ती शक्यता देखील संपुष्टात आली आहे. आता या नेत्यांच्या यादीत अशोक चव्हाण यांचं देखील नाव सामील झाले. पण या सगळ्या नेत्यांचं उदाहरण पाहायचं झाल्यास काहींचं भाजपात जाऊन प्रमोशन झालं तर काहींचं डिमोशन. तुम्हाला काय वाटतं, भाजपमध्ये जाऊन अशोक चव्हाणांना कोणती संधी मिळेल? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यासारखी व्हिडिओजसाठी बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.